महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची आवक घटली. मागच्या काही दिवसात पडलेल्या पावसामुळे टोमॅटोची गुणवत्ता ढासळली, त्यामुळे टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्याचं व्यापारी सांगतात. मात्र व्यापारी सगळे संगनमत करून टोमॅटोचा बाजारभाव पाडतात असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर आलेलं शिंदे सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं दिसत नाही, हे पैशेवाल्यांचं सरकार आहे, त्यामुळे ते पडणार जरी नसलं तरी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय मात्र घेत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. टोमॅटोला आज 200 ते 250 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे. उत्तम क्वालिटीच्या टोमॅटोला 400 रुपयाचा देखील बाजारभाव मिळतोय. मात्र टोमॅटो पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खराब झालेत, त्यामुळे त्याला बाजारभाव मिळत नसल्याचं शेतकरी सांगतायत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी लाखो रुपये भांडवल ओतून माल पिकवलाय, मात्र बाजारभाव मिळत नसल्यानं आता हे भांडवल फेडायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळापासून शेतकरी हा संकटांनाच सामोरं जातोय, त्याच्या हातात एक रुपयाही राहत नाहीये. भविष्यात शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा प्रश्न शेतकरी विचारताना पाहायला मिळतायत. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या दृष्टीने काहीतरी हिताचे निर्णय करेल आणि बळीराजाला पुन्हा एकदा उभारी मिळेल अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. तर काय बाजार आहे? 280 रुपये परवडतो हा बाजार? काय करायचं, काय करायचं, किती मिळाला तर परवडतो? 400-500. मग आता काय व्हायला पाहिजे, तुमची काय अपेक्षा आहे? आता काय, आता संपलेले माल. आता काय भविष्यात वाढेल बाजार का काय? भविष्यात वाढेल, आता मालच नाही राहिले. कुठून आले? भाडं किती क्रेटला? आणि विकायचं 200 रुपयाला? 200 रुपये. मग हातात काय 60-70 रुपये राहायची? मग कसं परवडायचं? भांडवल किती गेले? 2 लाख रुपये. फिटलंय का नाही अजून? किती राहिले? फिटल का? हातात तर काहीच राहायचं नाही. बाजारात किती राहिलं तर परवडतं म्हटले तुम्ही? नमस्कार. नमस्कार. तुम्ही आले टोमॅटो मार्केटला, काय नेमकी परिस्थिती आहे? तरी खर्च जास्त, बाजार टिकून राहिले पावसाने. आज काय बाजार आहे? आज आहे 200 पासून तर 380. तुमची काय अपेक्षा, काय व्हायला पाहिजे, काय काय आता काय होणार आहे? आता झालं, संपलं जमा आमचं, टोमॅटो संपत आले. किती बाजार भाव मिळाला तर ते परवडेल? 450 जास्त अपेक्षा नाही. यंदा काय भांडवल किती घेऊन? विक्री कमीत कमी 1.25 लाख. खता औषधाची काय परिस्थिती? नाही मागणी खता औषधाची, पण डायरेक्ट 2 लाख. आता हे शिंदे सरकार आले राज्यात, ते असं सांगतात की हे बाबा सर्वसामान्यांना मदत करणारं सरकार आहे, कसं बघताय तुम्ही त्याच्याकडे? नाही नाही, शिंदे सरकार जे 50,000 कमी करते आपल्याला ठाकरे सरकारने, ते पण 50 थांबवले यांनी ना. काय यांचं काय कसं यांचं यांचं तर चाललंय वादावाद, शेतकरी चाललाय मरत तळागाडाला. सर्वसामान्य माणसाचं यांना काय घेणं नाही, काहीच नाही. आता जे सरकार बसलंय ते सर्वसामान्य जनतेच्या मताचा किंमत ठेवून बसलंय असं वाटतं का? त्यांच्या मताचा कौल, त्यांना मताचं काय सांगतो, ते काय डायरेक्ट पैसे देऊन खरेदी करतात असं काय? काय व्हायला पाहिजे, तुमची काय अपेक्षा? काय आता काय टेन्शन काय, आता कळतच नाही आपल्याला काय काय व्हायला पाहिजे, काय आपलं डोकं बंद आहे. पण आता हे सरकार राहील का, टिकल का, काय परिस्थिती वाटते? राहील हो, हे सरकार पैसेवाले काय बरं. टोमॅटोची काय राहील परिस्थिती भविष्यात? करायचं नाही तुम्ही पुढे. धन्यवाद. नमस्कार. 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 काय आज किती माल आणलाय? आज आणले 92 कार. काय बाजार आहे आज? काय मंदी झाली बा, तरी 200-250. मग कसं परवडायचं आता? नाही ना परवडतो, आता काय विलास नाही ना काही. आलेत कुठून बाजार? कॅरेटला हे किती भाडं? 40 रुपये. 40 रुपये भाडं. बाजार किती? बाजार आता काही आहे बघा ना, मीडियम आहे. 40 रुपये. कितीने मागितले? 100 रुपये मागितले. मग 60 रुपये राहायचे खाली. हा. भांडवल किती? भांडवल बस आहे, भांडवला तरी 1 लाख रुपये झाले एकरला खर्च. एकरला काय वसूल झाले का? काय वसूल झाले का भांडवल? काय नाही ना झालं भांडवल, नाही वसूल. तुमची काय अपेक्षा, काय व्हायला पाहिजे? काय आता अपेक्षा, बाजारच नाही तर कसं काय करायचं? किती बाजार मिळाला तर जमून? 300-400 भेटला बाजार. मग आता पाऊस वगैरे काय, पावसाने किती नुकसान झालं? नुकसान झाले, पावसाने नुकसान झालं. व्यापारी असं सांगतात की पावसामुळं ते टोमॅटोची गुणवत्ता नाही, त्याच्यामुळं बाजार उतरला. मी ते खरं व्यापारी सांगतो. खरं आपलं मार्केट कमिटीचं कामकाज कसं काय? तुम्ही समाधानी? हा मग काय आता मार्केट काय आता इथं व्यापाऱ्याचं मार्केट काय काय करायचं ना? व्यापारी बऱ्याचदा शेतकरी असे सांगतात बरं का, व्यापारी सगळे एकत्र येतात आणि बाजार पाडतात. आज पाडले त्यांनी ना, काल दिवशी आज पाडला. खरं आहे का ते? हा खरं आहे. व्यापाऱ्यांनी माल पाहून खरेदी केलं पाहिजे. हा बरोबर आहे.